नमस्कार, स्वागत आहे तुमचं पोलीसनामामध्ये। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि याच बारामती लोकसभामध्ये आता मतदान जे आहे ते आज पार पडतं आहे। मात्र एकूणच या बारामती मतदारसंघामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं चित्र जे आहे ते दिसून येतं आहे। या संदर्भातले व्हिडिओ जे आहेत ते आमदार रोहित पवार ट्विटरच्या माध्यमातून बाहेर काढत आहेत। दादा, काय सांगाल, एकूणच आता पैशांचा वापर होतोय असं म्हटलं जातंय, दादांना विश्वास नाही मतदारांवरती? नाही, 100% नाही ना। तुम्ही पैशाचा वापर कधी करता? जेव्हा लोक तुमच्या बाजूला नसतात, कार्यकर्ते तुमच्या बाजूला नसतात, आणि जेव्हा मलिदा गँग नाही तर काही ठराविक छोटे नेते तुमच्या बाजूला असतात जे कानाला लागतात तर म्हणतात पैसे दिल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही। आणि दादाने तेच आता सुरू केलेलं आहे आणि आम्ही जे व्हिडिओ टाकत आहोत त्याला काही ते पुरावे आहेत। ते व्हिडिओ हे खरे व्हिडिओ आहेत, आम्ही कुठं खोटं काही टाकलेलं नाही। आणि आम्ही 5-7 दिवसापूर्वी हे सांगितलं होतं की PDCC बँक, त्याच्याचबरोबर आपली बारामती सहकारी बँक, त्याचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात पैशासाठी केला जाईल। 500 रुपयाच्या नोटा ह्या सामान्य लोकांना मिळत नाहीत हे आधीच आम्ही सांगितलं होतं। आणि आज जर आपण बघितलं तर 5 वाजेपर्यंत सामान्य लोकांसाठी जी बँक उघडी असते ती PDCC 1-2 वाजेपर्यंत रात्री सुरू आहे। त्याच्या आत काय होतं, जे 500 रुपये सामान्य लोकांना मिळत नाहीत तेच 500 रुपये हे मतं विकत घेण्यासाठी तुम्ही वापरत होता काय, असे अनेक प्रश्न आहेत। आणि फक्त एक नाही, असे अनेक व्हिडिओ आम्ही टाकलेले आहेत, अशा 18 कंप्लेंट तिथं केलेल्या आहेत। आता भोरमध्ये जे काही चित्रीकरण आपण बघितलं त्याच्यामध्ये रणजित शिवतरे जे अजितदादांचे तिथले नेते आहेत ते तिथं आहेत, त्यानंतर शेळके साहेब जे आहेत आमदार त्यांचे कोणतरी नातेवाईक तिथं आहेत, कार्यकर्ते आहेत, पैसे आहेत गाडीमध्ये, गाडी फोडलेली आहे, लोकं संतापली आहेत, कारण स्वाभिमानी लोकांना हे आवडत नसतं। तर हे जे काही पुरावे आहेत, आता तिथं इंदापूरचा एक पुरावा आम्ही मखरे साहेबांचा तिथं टाकलेला आहे, त्यामुळे अनेक असे पुरावे आहेत। आता पुरावे आता वाढत जातील, कारण 4 नंतर ते दबाव तंत्राचा वापर करतील, पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर करतील आणि धनशक्ती जी त्यांच्याकडे आहे विरुद्ध जनशक्ती जी साहेबांकडे आणि ताईंकडे आहे या दोघांमध्ये एक लढा होईल। आणि आम्हाला विश्वास आहे धनशक्ती ही या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर जी लोकशाही अवलंबून आहे त्या महाराष्ट्रामध्ये ही दडपशाही आणि धनशक्ती टिकणार नाही। परवा सांगता सभेला आम्ही बारामतीमध्ये होतो, नागरिकांच्या अनेक अशा भावना होत्या की जसं निवडणुका जाहीर झाल्या, प्रचारांना सुरुवात झाली, नागरिकांना दादांच्या कार्यकर्त्यांकडनं धमकावलं देखील गेलेलं आहे। धमकावणं, आता पैशांचा वापर करणं, एकूणच चुकीच्या पद्धतीनं निवडणूक चालली आहे ना। आता गुंड तर वापरले, आता गुंड म्हणजे 35 गुंडांना तिथं मोका काढला आहे असं आम्हाला कळतं। म्हणजे ते बारामती लोकसभा मतदारसंघामधून प्रचार हा अजितदादांचा करताना आपण बघितलेला आणि तो व्हिडिओसुद्धा आम्ही टाकलेला आहे। आता मग काय करतात ते, की त्यांना असं वाटतं की आता चला राजकीय वरदास्त आपल्याला मिळाला, काय वाय सिक्युरिटीवाले लोक गुंडाला जाऊन भेटतात। म्हणजे पहिल्यांदा अशी केस बघितली की गुंड त्रास देण्याऐवजी एक नेत्याचा मुलगा जाऊन गुंडाला भेटतो आणि त्याला वाय सिक्युरिटी मिळते। आणि मग अशा परिस्थितीमध्ये गुंडांना असं वाटायला लागलं की अरे आता आपलं राज्य आलं। आता उद्या मी लोकांना विनंती करतो, समजा तुमच्या घरी एक असा केस वाढलेला गुंड आला आणि तुमची मुलगी तिथे, तुमची बहीण तिकडे, तुमची आई तिकडे, पत्नी तिकडे, तर तुम्हाला कसं वाटेल? हे वातावरण आपल्याला नको असेल तर मग स्वाभिमान हा मनामध्ये ठेवून योग्य अशा उमेदवाराच्या पाठीमागे लोकांनी राहिलं पाहिजे। परवाच्या सांगता सभेमध्ये तुम्ही खूप इमोशनल झाला होता, रडला, दादांनी त्याची मिमिक्री केलेली आहे आणि भाषण करताना हे सुद्धा म्हटलंय की तुम्हाला इमोशनल केलं जाईल हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं। दादा पैसे वाटतील हे मी आधीच सांगितलं होतं आणि ते दादा वाटतायत पैसे, आता त्याच्यात पुरावे आहेत। आता इमोशनल करत असताना दादांनी नाटक केलं, मी जे काही भावनिक झालो ते खऱ्या अर्थाने मी भावनिक झालो हे लोकांना तिथं माहिती आहे। त्यामुळे दादा मिमिक्री करू नाही तर काही ॲक्टिंग करू त्याला काय फरक पडत असतो, त्याला एक हृदय लागतं, त्याला मन लागतं, जिवंत मन लागतं, जे आमच्याकडे ज्या भावना लागतात। आता वडीलधाऱ्या एका व्यक्तीला, म्हणजे पवारसाहेबांच्या व्यक्तीला स्वार्थासाठी दादा जर सोडू शकत असतील आणि दैवत तुम्ही म्हणता आणि आत्ता म्हणता की दैवत होते, दैवताला तुम्ही सोडता, मग त्याच्यावरनं दादांना हृदयच नाही असं कुठेतरी सिद्ध होतं। त्यामुळे म्हणून ते ॲक्टिंगच करू शकतात, खऱ्या अर्थाने ते भावनिक होऊ शकतात, होऊ शकत नाही। आणि ते भावनिक कधी होणार, नाही तर झालेत 2017 जेव्हा ED त्यांच्यावर कारवाई केली होती तेव्हा मात्र ते भावनिक झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं। तर हे होते आमदार रोहित पवार, नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनशक्ती जिंकणार की जनशक्ती जिंकणार हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे। सोनाली भालेसिंग, पोलीसनामा, पुणे।